सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झाला. सांगली जिल्ह्यातील 3 कारखाने वगळता अद्याप कोणत्याही साखर कारखाने एकरकमी FRP दिलेली नाही. आज तासगाव पोलीस याच्यामध्ये तासगावचे PI राजेंद्र सवंत्रे साहेबांनी शेत ऊस उत्पादक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी आणि पदाधिकारी तसेच कारखाना प्रशासन यांची या ठिकाणी बैठक घडवून आणली आणि त्या बैठकीमध्ये दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठामच आहोत की आम्हाला ऊसाला एकरकमी FRP दिलीच पाहिजे, परंतु कारखाना प्रशासन त्यांच्या अडचणी सांगत होतं. मला कारखाना प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहात, त्यामुळे तो व्यवसायातल्या अडचणी या तुमच्या तुम्ही पाहिजे असतात. कारण आधो पहिल्यांदाच हा कारखाना राजकीय साठमारीमध्ये फुकेपासरी गेलेला आहे. परत आणि शेतकऱ्यांचे बिल मिळेल न मिळेल याचा काय हे काही कोणाला सांगताही येत नाही, त्यामुळं एकरकमी FRP द्यावी ह्या मुद्द्यावर आम्ही तसेच आमचे तालुका अध्यक्ष ज्योतिराम दादा असतील, सुधीर असतील, हे आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत तुम्ही एकरकमी FRP देणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही त्या साखर कारखान्याची राहील.